नेत्रभिंग आणि दृष्टीपटल यातील अंतर कायम असते. दृष्टीपटलावर वस्तूची प्रतिमा केंद्रित होण्यासाठी एकच उपाय, नेत्रभिंगाचा आकार समायोजित करणे. दूरवरच्या वस्तू बघताना नेत्रभिंग चपटे होते आणि भिंगाचे नाभीय अंतर वाढते. आपण जेव्हा जवळच्या वस्तू बघतो तेव्हा नेत्रभिंग फुगीर होते आणि भिंगाचे नाभीय अंतर कमी होते. यामुळे आपल्यापासून अंतर कमी किंवा जास्त असले तरी वस्तू स्पष्ट दिसण्यास आपण सक्षम होतो. नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती असं म्हणतात. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे आणि डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असं म्हणतात. वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू म्हणतात. साधारण माणसाच्या डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटर असतो. डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर असं म्हणतात. वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यांसाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो. एखादी व्यक्ती जवळपासच्या वस्तू व्यवस्थितपणे पाहू शकते पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. त्याच्यात अपवर्तन संबंधी दोष आहे, याला लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता असं म्हणतात. हे दोन कारणांमुळे होऊ शकतं, डोळ्यातील पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे. नेत्रभिंगाजवळचे स्नायू ढिले होऊ शकत नाहीत त्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त राहते. नेत्रगोल लांबट झाल्याने नेत्रभिंग आणि दृष्टीपटल यांच्यातील अंतर वाढते. योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. हे भिंग प्रकाशाचे अपसरण करते, मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर नेत्रभिंगामुळे अभिसारण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते, त्यामुळे निकटदृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी अंतर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. एखाद्या व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत पण दूरच्या वस्तू व्यवस्थित दिसतात, त्याला दूरदृष्टीचा दोष असतो. याचा अर्थ डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर असतो. अशा व्यक्तीमध्ये वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे बनते. हे दोन कारणांमुळे होऊ शकते, एक, डोळ्यातील पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते, आणि दोन, नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग आणि दृष्टीपटल यांच्यामधील अंतर कमी होते. हा दोष घालवण्यासाठी योग्य नाभी अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरला जातो. या भिंगामुळे नेत्रभिंगावर पोहोचण्याआधी प्रकाश किरणांचे अभिसरण होते. नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसारण होऊन प्रतिमा नेत्रपटलावर तयार होते. बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन असते, त्यामुळे दूरदृष्टीता दोषाच्या डोळ्यांसाठी धन शक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. बहुतेक व्यक्तींना वृद्ध दृष्टीता साधारण 40 वर्षे वयानंतर जाणवते. जेव्हा छोटी अक्षरे स्पष्ट दिसायला त्रास होऊ लागतो, फोनवरील संदेश सुद्धा वाचायला अवघड होतात, सर्वसाधारणपणे वाढत्या वयाच्या डोळ्यांची समायोजन शक्ती कमी होते. डोळ्याजवळील भिंगांचे स्नायू भिंगांचे नाभीय अंतर बदलण्याची शक्ती गमावतात. निकट बिंदू डोळ्यापासून मागे सरकतो, यामुळे वयस्कर माणसांना जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाही. वृद्ध दृष्टीता वय वाढण्याच्या प्रक्रियेमुळे होते. हे लघुदृष्टी आणि दूरदृष्टीता यांपेक्षा निराळे आहे, जे नेत्रगोलाच्या आकारावर आणि अनुवंशिक व भोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते. असे मानले जाते की वृद्ध दृष्टीता तुमच्या डोळ्यातील नेत्रभिंग हळूहळू जाड होणे आणि समायोजन शक्ती कमी होणे यामुळे होते. द्विनाभीय भिंग. काही वेळा लोकांना दूरदृष्टीता आणि निकटदृष्टीता असे दोन्ही दोष जाणवतात. हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. अशा भिंगांमध्ये वरचा भाग अंतर्गोल असून निकटदृष्टीता दूर करतो, तर खालचा भाग बहिर्गोल भिंग असून दूरदृष्टीचा दोष दूर करतो.
Thank you.